याला म्हणायचा स्पर्श विषयाची आवड. त्वची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची आमोरा स्पर्शाची आघोरा वना जाय. माऊली म्हणतात स्पर्श विषयाची आवड. तिसरा सांगितला रूप विषयाची आवड. कोणे के अवसरी निघोनी नेत्रांच्या द्वारी रूपाची डोंगरी सैरा हिंडे. माऊली म्हणतात रूप विषयाची आवड. चौथं सांगितलं रसनेची आवड. रसनेची या वाटा निघोनी या सुबटा रसाचा शिदरकुटा वाढो लागेन. चौथी आणि पाचवी आता फार नाही सांगत बसल प्रत्येकाला पाहुणे 10 वाजले आपण कशातच नाही अजून प्रस्तावनेतच आहे ऐका. आणि पाचवी सांगितली रसनेची आपलं गंध विषयाची आवड. येणे शुघ्राने देहे शुगरी निघणे गंधाची दारुणे आडवे लंगी. हे 5 विषयांमध्ये जीव गुरफटलेला दिसतो. विढाल विढाल. आणि हे जर 5 विषय नसतील आवडत तर याच्या व्यतिरिक्त आणखीन 5 विषय जे जीवाला आवडतात कोणते? कन्या पुत्र घोडे दारा धन. हे 5 विषय जीवाला आवडतात. एक तर हे 5 आवडतात बोल स्पर्श रूप रस गंध आणि दुसरं कन्या पुत्र घोडे दारा धन. ह्या 5 किंवा हे 5 याच विषयाची आवड जीवाला आहे. आता याच्या दुसरा वर्ग सांगितला देवाची आवड. कोणाची आवड? देवाची आवड. बघा का नीट लक्षपूर्वक ऐका. जीवाला 5 गोष्टी आवडतात ना तशा देवाला सुद्धा 5 गोष्टी आवडतात. याच्या 6वी गोष्ट देवाला आवडत नाही. देवाला सुद्धा 5 आवडतात. मोजून बघा नाथबाबांचं आपलं प्रमाणे आवडे देवासी तो ऐका. म्हणा म्हणा तुळशी माळ गोपी चंदन हृदयी कळवळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपीचंदनाचा टिळा एकमेकांविषयी भक्तांच्या अंतःकरणात एकमेकांविषयीचा कळवळा किंवा जिव्हाळा आणि आषाढी कार्तिकी हे एकच धरायचं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी या 5 गोष्टी कोणाला आवडतात? कोणाला? जीवाला किती आवडतात? देवाला किती आवडतात? आता या 5 पण मोठं गणित आहे पण आपल्याला तेवढं सांगायला टाईम नाही. 5 5 काय ते नंतर सांगू. ऐका कधीतरी पुन्हा वेळ मिळाल्यावर ऐका. 5 गोष्टी जीवाला आवडतात 5 गोष्टी देवाला आवडतात. अशाच पद्धतीच्या गोष्टी साधूंना सुद्धा आवडतात. आपल्याला आता वेळ चालली त्याच्यामुळे मी आता पटापटा सांगते ऐका. जेवढं माझ्याच्यान होईल तेवढं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. बोल स्पर्श रूप रस गंध किंवा कन्यापुत्र घोडे दारा धन हे 5 विषय जीवाला आवडतात. देवाला सुद्धा 5 गोष्टी आवडतात. देवाच्या नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपीचंदनाचा टिळा एकमेकांविषयी भक्तांच्या मनात कळवळा आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे 5 गोष्टी भगवंताला आवडतात. आता साधूंना काय काय आवडतं ऐका. जे जीवाला आवडतं ते साधूला आवडत नाही. काय काय? जे तुम्हाला आम्हाला जे 5 विषय आवडतात ते साधूंना आवडत नाहीत किंवा संतांना हे 5 विषय आवडत नाहीत. मग त्यांना काय आवडतं? 5 विषय साधू संतांना आवडत नाही. मग आता एक शंका मनात निर्माण झाली ते सुद्धा मनुष्य योनीच धारण केलेले होते आणि आपण सुद्धा मनुष्य योनीतच आहोत. मग आपल्याला 5 विषय आवडतात आणि साधू संतांना 5 विषय का आवडत नाहीत? का नाही आवडत ऐका. का माहितीये का? त्यांनी त्यांचं चित्त त्या प्रपंचातून त्या संसारातून बाजूला काढलंय. का बाजूला काढू शकले? कारण ते त्या प्रपंचाला विटले. काय झालं? विटले. एकतर त्यांना त्याचा वीट आला आणि वीट आल्याच्या नंतर त्यांना भगवंताच्या किंवा आत्मसुखाची गोडी त्यांना प्राप्त झाली. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया आणि जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली का प्रपंचाचा वीट येतो. संसार आता सांगू का संसार कसा आहे? तुम्हाला सगळ्यांना प्रमाण नेहमीचं पाठांतर आहे ते सांगत नाही. नेहमीचं प्रमाण म्हणजे काय? संसार दुःख मूळ. सगळ्यांना पाठातलं प्रमाण पण मी ते नाही सांगणार. ऐका ऐका दुसरं सांगते. संसार म्हणजे काय? संसाराबद्दल सांगायचं झालं तर संसार कधीच कोणाचा सुखाचा झालेला नाही आणि कधीच कोणाचा सुखाचा कधीच होऊ शकणार नाही. संसारातला अंतरंग एकदा कळायला सुरुवात झाली ना का आपोआप त्याच्यातून आपलं मन संसारातून काय होत असतं? विटत असतं. संसाराचे अंगी अवघी संसाराचे अंगी अवघी व्यसने. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. संसाराच्या अंगात सर्व व्यसन सामावलेली आहेत महाराज. त्याच्यामुळे संसार कधी कोणाचा सुखाचा झाला नाही आणि कधी कोणाचा सुखाचा होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला संसारातला अंतरंग कळणार नाही
तोपर्यंत तुम्ही त्याच्यापासून तुमचं चित्त विटणार नाही आणि भगवंताच्या पायापाशी स्थिर राहणार नाही. साधू संतांचं चित्त विटलं प्रपंचापासून, विटले हे चित्त प्रपंचापासून, मनाते मनी बैसले असे सर्व संगी वीट आला, तू एकला आवड असी, सगळ्यांचा वीट आला ना मग भगवान परमात्मा काय होतो, जोपर्यंत सगळ्यांचा वीट येत नाही तोपर्यंत देव आवडत नाही. आपण लाख रोज देवाचं भजन करू, आरती करू, कीर्तन करू, सगळं करू, पण ते आवडीने नसते, सवडीने असते. माझं म्हणणं लक्षात घ्या बरं का. आवडीने तेव्हाच येईल ज्या वेळेस संसाराचा वीट येईल, आणि संसाराचा वीट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा नैर्निमित्तिक तुम्हाला आवडणार नाही. नैसर्गिकरित्या तो भगवान परमात्म्याची आवड काय झाली पाहिजे, अंतःकरणात रुजली पाहिजे. साधू संतांना सुद्धा भगवान परमात्म्याची आवड आहे. जे जीवाला आवडत नाही ना ते साधू संतांना आवडतं. म्हणजे काय, जे जीवाला आवडतं ते साधू संतांना आवडत नाही. मग साधू संतांना काय आवडतं, साधू संतांना सुद्धा पाचच गोष्टी आवडतात. किती? पाचच गोष्टी आवडतात. ऐका, कोणत्या कोणत्या पाच गोष्टी साधू संतांना आवडतात. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. किती किती सांगितल्या, पाच. किती गोष्टी साधू संतांना आवडतात, आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. लिंग पुंडलिक एकच धरायचं, चंद्रभागेमध्ये पुंडलिक राहायचं लिंग आहे. या पाच गोष्टी साधू संतांना आवडतात. याच्या व्यतिरिक्त आणखीनही पाच गोष्टी आहेत ज्या साधू संतांना आवडतात. कोणत्या? एक तर देवाचं नाव आवडतं. काय आवडतं? देवाचं नाव आवडतं. दुसरं, देवाचे गुण आवडतात. तिसरं, देवाची मात आवडते. चौथा, देव आवडतो. आणि पाचवं, देवाचं रूप आवडतं. आता मी लाईनीत सांगू शकले असते पण आपल्याला रूपातून जायचंय म्हणून मी रूप मागं ठेवलं, बाकीचं पुढं घेतलं. ऐकून घ्या, साधू संतांना देवाचं नाव आवडतं. आम्हा आवडे नाम घेता प्रमाण बोला. ऐका, साधू संतांना देवाचं काय आवडतं, नाव आवडतं. दुसरं, देवाचे गुण आवडतात. गुण गाई न आवडी. तिसरी, देवाची मात आवडते. मात म्हणजे काय, भगवंताची कीर्ती आवडते. आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात कोणाची, विठ्ठलाची. भगवंताची मात म्हणजे भगवंताची कीर्ती आवडते. चौथा सांगितलं, भगवंतच आवडतो. तुझी अनवाही न गा देवराया, आणि बहु आवड असी जीवापासून या. देवाचं नाव आवडतं, देवाचे गुण आवडतात, देवाची मात आवडते, देवच स्वतः आवडतो. नवे नवे भगवंताचं रूप आवडतं अभंगाच्या प्रथम चरणी. आवडे हे रूप रोजी रे सगुण, आवडे हे रूप रोजी रे सगुण, आवडे हे रूप रोजी रे सगुण, त्याचं नाव रूप. काय त्याचं नाव? रूप. ते अभंगाच्या प्रथम चरणातून तुकोबारायांनी व्यक्त केलं. ऐका, आवडे हे रूप गोजिरे सगुण. एक साधी
सोपी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, संसारातल्या ज्या प्रापंचिक गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला सहज आवडू शकतात. काय सहज त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होऊ शकते, पण जगाच्या मालकाची आवड अंतःकरणात निर्माण व्हावी लागणार आहे. काय कोण ज्याची आवड निर्माण व्हायची आहे तो जगत नियंता आहे. तो इतक्या सहजासहजी कोणाच्याही आवडीचा विषय होत नाही. कोण? भगवान परमात्मा. सोपाय काय एवढं लगेच आवडीचा विषय व्हायला? भगवान परमात्मा आवडी. जरी आपण आता परमार्थ करत असू, सगळं करत असू, तरी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नैसर्गिकरित्या देव आपल्याला अजून आवडलेला, नैसर्गिकरित्या देव आवडायला पाहिजे. आपण का करतोय? आपल्याला परमार्थ करण्याच्या मागचं कारण, आपली परंपरा टिकून राहावी हे मुख्य कारण. मुख्य कारण काय? आपली महाराष्ट्राची म्हणा, आपल्या कुटुंबाची म्हणा. कारण काही काहींच्या कुटुंबामध्ये प्रतिवर्षी झेंडा पंढरपूरला घेऊन जाणं अनिवार्य आहे, पंढरीची वारी आहे कोणाच्या कुटुंबामध्ये. मनात नसतं पण परंपरा चालू आली आहे, म्हणून आम्हाला तिथं जाणं काय आहे, गरजेचं आहे, म्हणून चाललंय आपलं. बरं का? बऱ्याचशा गोष्टी नैसर्गिकरित्या नाही. का नाही त्याच्या मागचं कारण सांगते मी तुम्हाला, ऐका. नैसर्गिकरित्या भगवान परमात्मा सहसा आवडीचा विषय होत नाही. आणि नैसर्गिकरित्या जर भगवान परमात्मा आवडीचा विषय व्हावा असं जर वाटत असेल तर तो का होणार नाही? याच्या मागचं कारण आपल्याकडं गठुड नाही. कसलं गठुड? पैशाचं. पैसा देऊन जर देव विकत घेता आला असता तर आता अंबानी देव हाताला धरून फिरला असता. आता ते लय विचित्र कारभार चाललाय. अरे देवाने सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढंच पाहिजे मला. आणि हे नसल तरी भाव दे. काय दे? काही ना लगे एक भावाची कारण. अरे पैसा देऊन कुठं देव विकत घेता येते का? लय मोठं गठुड आहे ते लागत सोबत. आणि ते जर नसलं, माझी भाषा तशी आहे बरं का? नाही तुम्हाला वाटेल मी अशिक्षित आहे का? अशिक्षित नाही बरं का? मी ग्रॅज्युएट आहे मुंबईमधून, शिवाय रुईया कॉलेज महाविद्यालय होतं माझं. हां, शिवाय माझा विषय संत साहित्य हाच होता. आपली बोली भाषा तशी आहे त्याच्यामुळं ऐकून घ्या. ऐका, भगवान परमात्मा आवडीचा विषय व्हावा नैसर्गिकरित्या असं वाटत असेल तर आपल्याकडे गठुडं पाहिजे. त्या गठुड्याचं नाव काय आहे माहिती आहे का? रोज इथं उभं राहिलं का? त्यानी सुरुवात आहे, त्याच्याशिवाय सुरुवात नाही. नाही लक्षात आलं अजून? नाही. बहुत सुकृताची जोडी, 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 बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. रोजचा अभंग आहे का? नाही आपला. त्याच्यापासून सुरुवात आहे का? नाही नाही. सुकृत म्हणजे पुण्य. सुकृत म्हणजे काय? किती पुण्य? बहुत. काय सांगितलं माऊलींनी? एवढं एवढं बहुत. बहुत म्हणजे किती? त्याची गणतीच नाही त्याला म्हणायचं बहुत. आणि ही बहुत सुकृताची, बहुत जन्मोजन्मांतरीचं पुण्य जर तुमच्याकडे असेल आणि त्याचा संचय जर तुमच्याकडे असेल तरच भगवान परमात्मा आवडणार आहे, अन्यथा भगवान परमात्मा आवडू शकत नाही.
पण शास्त्रकार मग काही ठिकाणी असं सांगतात ठीक आहे काही हरकत नाही, तुम्हाला लाई नैसर्गिकरित्या आवडत ना काही हरकत नाही, पण किमान आम्ही सांगतोय म्हणून तरी परमार्थ करा, मग नैर्निमित्तिक तरी भगवान परमात्मा आवडावा. म्हणजे काय, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, ही विधी सांगितली भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची किंवा त्याची आवड अंतकरणात निर्माण होण्याची. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर हरिपाठात रोज हरिपाठ घेताना पहिला अभंग कोणता हरिपाठाचा, देवाची आहे उभा तेने मुक्तीचारी, हा झाला. आता शेवटचा सांगा कोणता, शेवटचा कोणता, सर्व सुख साई शास्त्र रिकामा अर्थ घटी जाऊ नको. माऊली खरं बोलतात का दोन्ही ठिकाणी, माऊली कुठं खरं बोलले सांगा, एका ठिकाणी खरं बोलले असं म्हणावं पहिल्या अभंगात, देवाची आहे द्वारी उभा तेने मुक्तीचारी साधी आल्या, बरोबर. तुम्हाला जर आता असं वाटत असेल माऊलींनी याच्यात सांगितलं क्षणभर फक्त उभा राहा बाबा, चारी मुक्ती तुझ्या सेवेकरता हजर आहे, तेने मुक्तीचारी साधी आल्या, काय केलं तर क्षणभर उभा राहा, देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर उभा राहा चारी मुक्ती तुला भेटणार. हे माऊली खरं बोलले का नाही, बोला खरं बोलले ना, मग शेवटच्या अभंगात खोटं बोलले असतील. काय आहे शेवटचा अभंग, सर्व सुख साही शास्त्र रिकामा अर्ध घटी राहू नको. पहिल्या चरणात म्हणतात क्षणभर उभा राहा, लगेच चार मुक्त्या तुला, शेवटला लगेच बदल झाला होय माऊलींच्या बोलण्या, अर्धा क्षण सुद्धा त्याला सोडू. मग मला तुम्ही सांगा माऊली खरं म्हणतात का खोटं म्हणतात, ऐकून घ्या त्याच्या मागचं कारण. परमार्थात जो नवीन साधक आहे ज्याला अजून त्याची गोडी लागलेली नाही, ज्याला आपल्याला आणायचं आहे आपल्यात, लहान बाळ जसं ऐकत नाही ना आपण आपल्या लेकराला लगेच म्हणतो बाबा धर लॉलीपॉप घे पण गप बस, लॉलीपॉप घे चॉकलेट घे पण एवढा अभ्यास कर बरं का बाळा, म्हणतो का नाही आपण. आपल्याला अपेक्षित काय असतं आई वडिलांना, आपल्या लेकराने अभ्यास, पण तो तसा करत नाही, मग त्याला लॉलीपॉप द्यायचा, त्याला कॅडबरी द्यायची, चॉकलेट द्यायचं, मग तो त्याच्या आमिषाने काय करतो अभ्यास करायला. परमार्थ ही महादिव्य अशी साधना आहे आणि ती साधना सोपी आहे का लगेच कोणी त्याच्यात ओढायला. मग ज्ञानोबरांनी लॉलीपॉप दिला कोणता, अरे क्षणभर तो उभा राहा लगेच चार मुक्ती बघ आहेतच तुझ्या समोर, हा लॉलीपॉप आहे माऊलींचा, चॉकलेट तुमच्या आमच्या सारख्यांना. आणि मग हे चॉकलेट एकदा दिलं का मग सगळं वर्म सांगून मग शेवटी सांगणार, अर्धा क्षण सुद्धा सोडू नकोस रे बाबा. याला म्हणायचं हरिपाठ, आपण नुसताच हरिपाठ चाललाय आपला, आपल्याला त्याच्यातला अर्थ उमगलाच नाही अजून. विठ्ठल विठ्ठल म्हणजे या पहिल्या चरणाचा अर्थ काय आहे तो आपल्याला इथं लागू होतो. कसा काय, तुम्हाला नैसर्गिकरित्या आवडणं कठीण आहे, मग तुम्ही नैर्नैमित्तिकरित्या म्हणजे आम्ही सांगतोय ना म्हणून तरी करा, आम्ही सांगतोय म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. करा करा लाग पाठ, करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट, धरा पंढरीची वाट, आम्ही सांगतोय म्हणून करा. काय करा, आम्ही सांगतोय म्हणून एकदा वारीला चलून तर बघ, येऊन तर बघा आमच्या सोबत काय आनंद येतो. याला म्हणायचा नैर्नैमित्तिक परमार्थ. हे भगवंताच्या आवडी करता जीवानी ओढावं याच्या करता हे दाखवलेलं काय आहे साधू संतांनी आपल्याला, ते आमिष दाखवले या पद्धतीने. तुम्ही करून तर बघा आणि एकदा तिथं आलं का परत माणूस त्याच्यातून बाहेर येत नाही. आणि जेव्हा त्याच्यात गुंतला जातो तेव्हाच त्याचं चित्त तिथं प्रपंचातून बाहेर निघतं आणि परमार्थाला तो साधक काय होतो लागतो. बरं बरं ठीक आहे, तू कवार आहे, तुम्ही आम्हाला म्हणताय करा करा आम्ही देवा सगळं करू, पण कोणाचं करायचं भजन, कोणाचं करायचं, कोणत्या देवाचं करायचं सांगा ना, कोणत्या देवाचं करायचं. देवाचं स्वरूप दोन पद्धतीचं, एक निर्गुण एक सगुण. करायचं कोणतं ते तर सांगा नेमकं, कोणाची भक्ती करायची आम्ही. आता एक सूक्ष्म सांगू का तुम्हाला, ऐका. ज्ञानोबराय एका ठिकाणी म्हणतात तुझं सगुण म्हणू का निर्गुण, निर्गुण रे, तुला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं, तू आहेस तरी कोण बाबा. निर्गुणाला ओळखावं लागतं, सगुणाची भक्ती करावी लागते. तू सगुण आहेस का तू निर्गुण आहेस,
आता समजा निर्गुणाबद्दल जर आपण बोलायला सुरुवात केली तर निर्गुणाचा बोलता 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 निर्गुणाचं रूपांतर सगुणात होणार आहे. कशात होणार आहे? निर्गुणाबद्दल बोलायला लागलो का तो सगुणावर येऊन पोहोचणार आहे. आणि सगुणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तर शेवटी सगुणाचं पर्यावसन निर्गुणामध्ये होणार आहे. मग देव सगुणही ठरत नाही आणि देव निर्गुणही ठरत. सूक्ष्म ऐका, देव सगुणही ठरत नाही आणि देव निर्गुणही ठरत नाही. काही लोक तर देवच मानत नाहीत, त्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. लोक देव मानत नाही, काही काही लोक वेद मानतात देव मानत नाही, पूर्वमीमांसक वेद मानतात देव मानत नाहीत, रामानुजाचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य हे देव मानतात पण निर्गुण स्वरूपातला मानतात, सगुण स्वरूपातला देव ते मानत नाहीत. जर ज्ञानोबराय म्हणतात तू सगुण आहेस का निर्गुण आहे का, निर्गुणाबद्दल बोलायला गेलं तर सगुण प्रकट होतोय आणि सगुणाबद्दल बोलल्या तात्विक चर्चा करायची झाली तत्वज्ञानावर तर सगुणाचं पर्यावसन निर्गुणामध्ये होतंय. मग देव सगुणही ठरत नाही आणि देव निर्गुणही ठरत नाही, मग देव मानायचा का? शंका निर्माण झाली नाही तर देव आहे का? सगुणही नाही आणि निर्गुणही नाही, मग देवच नाही, मग हे कशासाठी चाललाय हा बापट पसारा? काही लोक देव मानत नाही, मी म्हणलं ना देव मानतच नाहीत. बरीचशी मंडळी आता अशी आहेत, दाखवा म्हणतात, दाखवा काय, देव दाखवा. तो काय सिनेमा होईल लगेच मग बटन चालू केले आणि चालू झालंय. देव दाखवा, देव दाखवण्याचा विषय नाही, देव दाखवण्याचा विषय नाही. मग जर तुम्ही दाखवू शकत नाही तर आम्ही मानत नाही. काय काय तुमच्यात कॅपॅसिटी नाही ना दाखवायची, मग आम्ही मानत नाही देव. अशी न मानणारी बरीचशी लोक आहेत जी देव मानत नाही. पण देव का मानायचं माहितीये का? एक कुठेतरी वाचनात गेलंय माझ्या, म्हणून तुम्हाला सांगते, ऐका. मुलगा आणि वडील एका कुटुंबात, बाप आणि मुलगा दोघ जण वास्तव्य करत होते. वडील येत ना, वडील ते थोडे नास्तिक होते, भगवंतावर विश्वास नसणारे. पण हिरण्यकश्यपूच्या पोटी मागता प्रल्हाद जन्माला आलेला होता. मुलगा मात्र भगवंतावरती अपार श्रद्धा असणारा त्याचा मुलगा होता. वडील नव्हते मानत भगवान, नाही म्हणायचे नास्तिक ना, देव वगैरे कुठं असतो का म्हणे, दिसत नाही तर असतो कसा. आता पुढं सांगते मला, तुम्ही सांगा, गेल्या 2-2.5 वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणारा एक रोग होता, त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? किती जणांनी पाहिलं, हातवर करा. अनुभवला ते नंतर सांगा, अनुभव तर आम्ही घेतलाय त्याचा. पाहिला कोणी कोणी सांगा, कोरोना पाहिला, मग विश्वास कास काय ठेवला आहे? म्हणून माझं म्हणणं लक्षात येत आहे का? अख्ख्या जगाला वेठीस धरणारा कोरोना तुम्ही पाहिला नाही पण विश्वास ठेवला. मग आम्ही एवढं बोंबलू बोंबलू सांगतोय देव हाय हाय हाय, मग आमच्या का विश्वास नाही? विठ्ठला विठ्ठला हो. त्या दोघा त्या पित्या आणि पुत्राचं नेहमी घरात भांडण व्हायचं. वडील म्हणायचे देव नाही, मुलगा म्हणायचा देव हाय, असं असं हाय हाय. आता साधू संतांनी सांगितलंय म्हणजे आहे ना, नाही म्हणण्याला अर्थ आहे का? पण त्याचे वडील म्हणे नाही 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 भाऊ, माझा विश्वास नाही, मी काय मानत नाही. दोघांचं एक दिवस कडाक्याचं भांडण झालं या विषयाला धरून. रात्रीची वेळ होती, जेवण वगैरे केलं, बसल्यान काही प्रसंग काही निघाला आणि दोघांचं कडाक्याचं धरून, बाप पित्याचं या विषयाला धरून काय झालं, भांडण झालं. त्या दोघा जणांचं भांडण झालं झालं. मुलगा रागाने ताडकन उठला, हॉलमधून आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याला चित्रकलेची आवड होती. त्या मुलाला काय होती? त्या मुलाला चित्रकलेची आवड होती. रागारागात घरी घेतला त्याने, आपल्या रंगाच्या बाटल्या सगळ्या उघडल्या, चित्रकलेची वही काढली, सुंदर असं चित्र काढलं निसर्गाचं त्यांनी आणि ठेवलं. आणि तो मुलगा काय गेला, झोपी गेला. तो मुलगा काय झाला, झोपी गेला. सॉरी, चित्र नाही काढलं त्यांनी, ते रंगाच्या बाटल्या घेतल्या आणि त्या पानं ओवतल्या. कशा? कलर एखाद्या भिंतीवर मारावा अशा पद्धतीनं त्या चित्रकलेच्या वेळेवर त्याने त्या बाटल्या ओतल्या, रागारागाच्या भरात झोपून गेला. आता सकाळ झाली, वडिलांना वाटलं अरे अरे पिंट्या काय आपला न खाता पिता बिचारा झोपलाय, आता त्याला जाऊन आता तरी त्याच्याशी बोलावं, नाहीतर काही खरं नाही आज, नाही तर कॉलेजला जायचं नाही, काहीच करायचं नाही. म्हणून वडील उठले आणि त्याच्या बेडरूममध्ये गेले, त्याच्या रूममध्ये जाऊन बघितलं, चित्रकलेच्या वेळेवर सुंदर चित्र रेखाटलं गेलं होतं. त्यांनी जाणून बुजूनच टाकलेले कलर, पण त्याच्यापासून एक सुंदर अशी प्रतिकृती काय झाली होती, दिसायला रेखीव आखीव असं सुंदर ते चित्र तयार झालं होतं. वडिलांनी पिंट्याला उठवलं, छान चित्र काढलं रे बोलला तू. पिंट्या काय बोलला, मी नाही काढलं. काय बोलला? मी काढलं.
अरे तू नाही काढला असं कसं म्हणतो? नाही म्हणे मी नाही काढलं ते चित्र. अरे पण असं कसं असू शकतं? नाही त्यात खिडकी चालू होती, वारा आला असेल, बाटल्या पडल्या असतील, आपोआप चित्र निघालं असेल. मी चित्र काढलं नाही. तो बोलतो त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलं, अरे राजा जर चित्र एवढं सुंदर काढलंय तर तो चित्र काढणारा चित्रकार असल्याशिवाय चित्र निघतं का? नाही लक्षात आलं तुमच्या आधी? आता जर तुम्ही निसर्गात बाहेर पाहिलं, नदी नदीच्याच जागेवर आहे, समुद्र समुद्राच्याच जागेवर आहे, झाड झाडांच्या जागेवर आहेत, प्राणी प्राण्यांच्या व्यवस्थित आहेत, विभत्सपणा आहे का त्यांच्यात कुठं? जर ठरवून जर काही करायचं झालं, समजा वादळ आलं, वादळ आता इथं येऊ नये पण समजा आलं, वादळ आलं आणि सर्व गोष्टी उडाल्या, सगळ्या बिल्डिंगी पडल्या, झाडं झुडपं उडून गेली, सगळं 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 अस्ताव्यस्त झालं, मग ते अस्ताव्यस्त झालेलं जे काही चित्र आहे ते असं होईल का वादळ आल्याच्या नंतर बिल्डिंग पडली आहे तर जिथं विटा आहेत विटांचा ढीग एका ठिकाणी रचला गेलाय, झाडांचा ढीग एका ठिकाणी रचला गेलाय, वाळू एका ठिकाणी रचली गेली आहे, एवढं शिस्तबद्धता वादळ करू शकतं का? नाही नाही. मला काय सांगायचं लक्षात घ्या, बाहेर जे आता जे तुम्ही निसर्गात चित्र बघताना, नदी नदीच्या जागी योग्य आहे, समुद्र समुद्राच्या जागी योग्य आहे, मनुष्य मनुष्याच्या जागी योग्य आहे, एवढी सगळी नियोजन जर ज्यांनी कोणी केलेलं आहे तर नियोजन करणारा कोणीतरी असेल का नसेल? चला दुसरं जाऊ दे, आणखीन सोपं सांगते. कुत्र्याला कुत्रीच होतात, माणसं होती नाही. अजून किती खाली येऊन सांगू, माणसांना कुत्री झालेली ऐकलीत का? बाईच बाळाला जन्म देते, स्त्रीच, पुरुष देतोय का? नियोजन ठेवणारा कोण आहे हा? एरवी मातृ आईच्या स्तनात दूध नसतं, बाळ झाल्या झाल्याच दूध कुडून येतं. जर तुमच्या शरीरात ती कॅपॅसिटी आहे तर ते एनी टाइम पाहिजे, त्याच क्षणाला येतं आणि त्याची वेळ संपली का ते आपोआप निघूनही जातं. कुठून होतं हे? कोण आहे नियोजन करणारा? पृथ्वी तलावर असलेला किड्या मुंग्यांपासून मोठमोठ्या मनुष्यापर्यंत एकही व्यक्ती वेगळा. तुम्हाला ते चिलट माहित आहे का? चिलट चिलट माहित आहेत ना? पाहिले का त्या चिलटाला? डोळा पाहिला का डोळा चिलटाचा? सूक्ष्मदर्शीने पाहिला असेल समजा एखाद्या कोणीतरी, त्या डोळ्यातला बुबळ पाहिलं का? बुबळ एवढंच ते चिलीट, त्या चिलटाचा एवढूचा तो डोळा आणि त्या डोळ्यात असणारं ते बुबुळ, त्या बुबुळातून भगवान परमात्मा त्याला सर्व जग दाखवतोय. एवढ्याचा जर तो संगोपन करू शकतो तर तो नाही असं म्हणण्याला काही कारण आहे का? विठ्ठल विठ्ठल देव नाही असं नाही, भगवान परमात्मा आहे. आम्हाला दाखवा म्हणू नका, तुमचा तुम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. देव असा बोटाने दाखवता येऊ शकत का? हा देव आहे हे कोणी बोटाने दाखवणार? आणि भगवान परमात्मा दिसत नाही असं नाही बरं का? भगवान परमात्मा दिसतो पण त्याच्याकरता लय उंच उभं राहावं लागतं. देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. उंच देवाचे चरण किती उंच उभं राहायचं? जी आता इथं सगळ्यात उंच इमारत आहे ना मुंबई शहरात, त्या टेरेसवर जायचं आणि वर बघायचं का देव लगेच दिसतो. किती उंच उभं राहायचं? किती उंच माहितीये? देहत्रयाचे वर, पंचकोशाचे वर जाऊन उभं राहावं लागतं तेव्हा देव दिसतो बरं का? तसा नाही दिसत. सोपं आहे का देव दिसणं? चार अवस्था सांगितल्या, ब्रह्मविद ब्रह्मविद्वर ब्रह्मविद्वर यान ब्रह्मविद्वरिष्ठ, नाही ह्या कळल्या? तेवढं सांगायला वेळ नाही तर आपण तेवढ्या सांगितलं, 10:30 टोला चालला इथं घड्याळात. ऐका, चार नाही कळले आणखीन सोप्या सांगते. सात अवस्था, शुभेच्छा सुविचारात अनुमानसा सत्वंपती आसन शक्ती पदार्थ भाविनी तुर्यगा. शेवटची अवस्था तुर्यगा, सद्गुरूंकडून नामो भगवान परमात्म्याचं ज्या वेळेस आपली गुरुमाऊली आपल्याला ज्या वेळेस अनुग्रह देते, अनुग्रह दिल्याच्या नंतर एका विशिष्ट वेळेला उठावं लागतं,
विशिष्ट पद्धतीचं आसन घालावं लागतं, 84 आसनं आहेत, त्याच्यातलं कोणतं घालायचं ते आपापल्या गुरूंना विचारायचं, तेवढा अधिकार आम्हाला इथं उभा राहून सांगण्याचा नाही. विशिष्ट पद्धतीच्या वेळेला उठून विशिष्ट पद्धतीचं आसन घालावं लागतं. आसन घातल्याच्या नंतर प्राणायाम करणाऱ्या प्रक्रियेतून त्या गुरूंनी दिलेल्या नामोच्चाराचा नामोच्चारण करावं लागतं. अजपा जप उलट प्राणाचा, तो अजपा जप करावा लागतो. आणि ते करत असताना जर चुकीचं झालं तर तेही भयंकर आहे. प्रत्येक नागपुडीचं सांगितलेलं आहे, कोणत्या नागपुडीतून काय आणि कोणत्या नागपुडीतून काय, आता ते लय तेवढं आपण सांगू शकत नाही, कारण एवढं फोडून सांगितलं तर मग गुरु कशाला, बरोबर आहे का बाबा? तेवढं नाही मी सांगणार, तुम्हाला शेंडे कापून देते, मग तुमचं तुम्ही बघा पुढे जाऊन ऐका. त्या विशिष्ट पद्धतीचं प्राणायाम करत असताना गुरूंनी दिलेल्या नामोच्चाराचा सगर्भ प्राणायाम त्याला म्हणतात. एक सगर्भ आणि एक अगर्भ. सगर्भ म्हणजे नामोच्चारा सकट आणि अगर्भ म्हणजे जे रामदेव बाबा करतो त्याला अगर्भ प्राणायाम म्हणतात. गुरुच्या नामोच्चाराशिवाय जे असतं ते अगर्भ प्राणायाम, गुरुच्या नामोच्चारा निशी असतं ते सगर्भ प्राणायाम ते करायचं असतं. ते करत असताना नागपुड्यांचा खेळ आहे. काय आहे? इडा पिंगळा सुषुम्ना मधून वाहते ती सुषुम्ना. सुषुम्ना चालू असेल तेव्हाच नामस्मरण, इतर वेळेस केलं तर शरीर रोगाचे भांडार. आपले कोण? स्वामी विवेकानंद. त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस हे हटयोगी होते. हटयोगी, राजयोग आणि हटयोग दोन पद्धतीचा सांगितलंय. हटयोग शिकण्याकरता शिष्य रामकृष्ण परमहंसांकडे येत होते. रामकृष्ण परमहंसांना जर विचारलं हटयोगाची दीक्षा घेण्याकरता जर कोणी आलं तर रामकृष्ण परमहंस सहसा त्यांना नाही म्हणायचे. का नाही? तुम्ही प्राणायाम करत असताना या नागपुडीचं, ह्या नागपुडीतून जर घेतलं ना तरी शरीराला रोग जडतात. काय जडतात शरीराला? लगेच रोग जडणार महाराज, आणि मग शेवटी तुम्हाला त्याचा त्रास होणार. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण आता तेवढ्या मी सांगू शकत नाही. अशा पद्धतीनं जर ते केलं, ते केल्याच्या नंतर तुम्हाला तुर्या म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि उन्मनी अवस्थेला तुम्ही प्राप्त झाला का, देह मी नाही देहोहम, म्हणजे देह मी नाही तर सोहम, अशा पद्धतीचं तुमच्या शरीराला त्याची चालना मिळते. आय एम आत्मा ब्रह्म, मीच ब्रह्म आहे, मीच ईश्वर आहे, या वृत्तीवरती तुमची वृत्ती स्थिर राहते. या गोष्टीवर येऊन का मी भगवान परमात्मा आहे, आय एम आत्मा ब्रह्म, पण इथं येऊन मी ज्ञानस्वरूप आहे याची ज्या वेळेस जाणीव होते त्याला तुर्यगा अवस्था म्हणतात. तर तिथून पुढं भगवान परमात्म्याची आवड आहे. तोपर्यंत नैसर्गिकरित्या नाही, तोपर्यंत निर्निमित्तिकच. बरं, मी ज्ञानस्वरूप आहे हे जाणल्याच्या नंतर सुद्धा मी आणखीन याच्यापेक्षाही कोणीतरी वेगळा आहे. पंचकोशाच्या वरती गेल्याच्या नंतर चार कोश जे सांगितले, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, जीवमय कोश, जे सांगितले याच्या वरती गेल्याच्या नंतर पाचव्या कोशातून बाहेर तुम्ही पडलात का मी ज्ञानस्वरूप आहे, आनंदमय कोश सॉरी, याच्यातून बाहेर पडले का मग तुम्हाला मी ज्ञानस्वरूप नाही, मी आणखीन याच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे याची जाणीव श्रुती मातेला झाली. म्हणून तिला म्हटलं, श्रुती नेती नेती म्हणती, मी याच्यापेक्षाही कोणीतरी वेगळा आहे. थोडक्यात सांगायचं तर साधू बोध झाला. रोज अभंग घेताना तुम्ही साधू बोध झाला तो न्यूरोनिया, न्यूरोनिया ठेला म्हणजे काय? न्यूरोनिया ठेला सांगा. साधूचा बोध झाला, साधू बोध झाला माऊली म्हणतात. गुरूंनी आपल्याला महावाक्याचा बोध केला, पण पुढे माऊलींनी काय म्हटलं? तो न्यूरोनिया ठेला म्हणजे शिल्लक राहिला, नुरला म्हणजे मुरला, पण शिल्लक राहिला. काय म्हणून शिल्लक राहिला? मी ज्ञानस्वरूप आहे या अहंकाराने ती वृत्ती शिल्लक राहते. आणि ज्या वेळेस तुमच्या अहंकार रूपाने मी ज्ञानस्वरूप नाही, मी याच्याही पेक्षा कोणीतरी वेगळा आहे ही वृत्ती ज्या वेळेस तुमची उठल, त्यावेळेस कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली. जशी कापूर आणि अग्नी याचा एकमेकांशी संपर्क आला तर शेवटी माग काजळी सुद्धा शिल्लक राहत नाही. पाणी आणि मीठ एकत्र झालं तर शिल्लक. लवण मेळविता जळे, काय उरले? मिळाले तैसा समरस झालो तुझं माझी हरपलो. एवढं ज्या वेळेस तुम्ही त्याच्याशी एकरूप होणार त्यानंतर तुम्हाला नैसर्गिकरित्या देव आवडणार. आणखीन सोपं सांगू, हे लय कठीण सांगितलं. भगवान परमात्मा प्राप्त करायचं आहे ना, संदीप महाराज डुंगरेंनी सांगितलेलं मला वाटतंय, बरेच वर्ष झाले आता त्यांच्या मुखातून ऐकले म्हणून सांगते. सकाळी उठून पद्मासन लावून बसायचं. काय लावून बसायचं? पद्मासन, कळतं ना? पद्मासन लावून बसायचं. पद्मासन लावल्याच्या नंतर तुमची जी जीभ असते ना, जीभ तिचा दोहन प्रक्रिया करायची. काय करायची जीभ? दोहन म्हणजे ती जीभ काय करायची? ओढायची.
आता गावाला लोक म्हणतात आमचा बाबा गेला मशी धुवायला, धुवायला नाही दुहायला गेलाय म्हणायचं. ही प्रक्रिया काय आहे, जनावर आपण ज्या वेळेस त्याचं दूध काढतो त्यावेळेसची प्रक्रिया आहे ना, तीच प्रक्रिया जिभेसोबत करायची. ती जीभ वाढायची, दोहन प्रक्रिया तिची करायची, जीभ उलटी फिरवायची, ती थोड्या दिवसांनी तुमची जीभ एवढी हातवर बाहेर येईल. तोपर्यंत वाढायची जोपर्यंत कुत्र्यासारखी लोंबत नाही हातवर बाहेर, एवढी ती लोंबवायची खाली, मग ती उलटी फिरवायची, टाळूला लावायची आणि अर्धोन मिनिट डोळे करायचे. अर्धोन मिनिट डोळे करून दृष्टी त्रिकुट शिखरावर लावली का मग तुम्हाला जगाचा विसर पडून भगवान परमात्म्या दिसल. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सतरावी गळायची बंद झाली का तुमच्या तोंडात तुळशीचा पाला कोंबाय लागत आणि तुम्हाला खांदव घ्यावं लागत. सतरावी नित्य गळते. कोण सतरावी? जीवन कळा जिव्हा याला म्हणायचं सतरावी. आपल्याला दोन जीव आहेत, दोन ही नाही गळत, आतली गळती 24 तास अहोरात्र ती गळत राहते. पण ही सतरावी ज्या वेळेस उलटी गळायला लागल ना खालून वर जाईल. काय ते नादबाबांचं प्रमाण वळचणीचे आजमे ऐका नवल देखील वळचणीचे पाणी आड्याला गेले. जोपर्यंत ही उलटी वाहत नाही आणि ती कुंडलिनी जागृत होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा नैसर्गिक रित्या आवडूच शकत नाही. विठाला विठाला आणि असा भरमा भगवान परमात्मा आवडावा मग अशा करता काय करावं लागल? तर तुकोबराय म्हणतात तुम्हाला त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे ना तर तुम्हाला सगुणातून सुरुवात करावी लागेल, तेव्हा तुम्ही निर्गुणात जाल, अन्यथा तुम्ही निर्गुणापर्यंत जाऊ शकत नाही. अवघ्या दशा येणे साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. निर्गुणाला ओळखावं लागतं, सगुणाची भक्ती करावी लागते. निर्गुण पावले सगुण भजता, सगुण भजता सगुण भजता, निर्गुण पावले सगुण भजता, सगुण भजता सगुण भजता, निर्गुण पावले सगुण भजता, सगुण भजता सगुण भजता, निर्गुण पावले सगुण भजता, सगुण भजता सगुण भजता. विकल्प धरिता जीवा झडे, विकल्प धरिता जीवा झडे, विकल्प धरिता जीवा झडे, विकल्प धरिता झडे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता हरपली चिंता. तुकोबराय म्हणतात नाथ महाराज म्हणतात निर्गुणापर्यंत पोहोचायचंय तर सगुणाची उपासना करावी लागल. सगुणाची उपासना केली नाही तर निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांना भगवंत स्वरूप आवडलं. पण कोणतं आवडलं? सगुण स्वरूपातलं आवडलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, अशा पद्धतीचं भगवान परमात्म्याचं रूप तुकोबरायांना आवडलं. ते सगुण स्वरूपातलं होतं आणि त्या सगुण स्वरूपातल्या भगवान परमात्म्याची एकदा तुम्ही आम्ही मिळून
भजन करा मुखाने नाम हाताने टाळे आवडे हे रूप गोजिरे सगुन पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जगद्गुरु शेवटचे 5 मिनिटं घेते आणि सेवा आटोपते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला भगवंत परमात्म्याचं रूप आवडतं कोणत्या स्वरूपातलं आवडतं तर सगुण स्वरूपातलं आवडतं आणि ते पाहिल्यावरच माझे डोळे काय होतात सुखावले जातात मग देवा आणखीन काय करू नको काय कर आता दृष्टी पुढे आयसाची तू राहे आणि जो मी तुझा पाहे पांडुरंग आता फक्त माझ्या दृष्टीपुढे तुझं हेच रूप राहू दे अशाच स्वरूपात तू काय कर राहा हा एक अर्थ घेऊ शकतो किंवा दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर ज्याला ज्याला मी पाहेल त्याच्यात मला कोण दिसला पाहिजे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप ज्याला ज्याला मी पाहिल त्याच्या त्याच्यात मला तू दिसला पाहिजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आता जागृती आणि स्वप्न पण लय आहे पण आता जाऊ दे ऐका जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद या मनी बैसलासे अशा पद्धतीचं माझं अंतःकरण होऊ दे अशी भगवान परमात्म्याकडे तुकोबाराय मागणी करतात असं त्यावेळेसच होईल ज्यावेळेस तुमचं मन संसारातून निघेल आणि भगवान परमात्म्याकरता लाचावलं जाईल तुकोबाराय म्हणतात काही नको लाचवायला मन लाचवलं नका सगळं होतंय पण मन संसारातनं लाचवता परमार्थात लाचवलं पाहिजे लाचावले मन लागलीसे गोडी आणि हे जीवे ना सोडी आईसे झाले आणि एकदा का मन लाचावून भगवान परमात्म्याच्या चरणापाशी आलं का ते तिथं प्राण गेला तरी तिथून परत मागा उठत नाही एका जनार्दनी घेतली गोडी जीव गेला तरी चवी न सोडी एकदा का त्याची गोडी लागली मग जीव गेला तरी त्याच्यापासून साधक मागा हटत नाही आणि तू कोबराय शेवटच्या चरणामध्ये मग मागणी मागतात तुका मनामी मागावी पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा अभंगाचा भावार्थ संपलेला आहे अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देशील गुरुमाऊली जशी बुद्धी देतील तसं तुमच्या समोर अभंगात सांगड घालून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या अवघात पण एखादं अपवाक्य जर माझ्या मुखातून वदलं गेलं असेल तुमच्या अंतःकरणाला जर त्याचा त्रास झाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा माझ्या वाणीचा दोष समजावा जे काही चांगलं असेल ते माझ्या भगवान परमात्म्याचं आहे ज्ञानोबराय तुकोबरायांचं आहे माझ्या आईवडिलांचं आहे माझ्या सद्गुरु माऊली वैकुंठ वासी बबनदास महाराज गाडगे वडगाव कांदळीकर माझे गुरुमाऊलीसुद्धा गाडगेच आहेत बरं का आमच्या गुरुमाऊलींचं आहे आमच्या संत मंडळींचं आहे तुमच्यासारख्या संत मंडळींचं आहे तुमचं तुम्हाला परत व्हा मी काय माझ्यासोबत घरी घेऊन जाणार चुकलं असेल तर माझ्या पदरात द्या मी ते पुन्हा दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल झालेली सेवा भगवान परमात्मा पांडुरंगा चरणी अर्पण माझे गुरुवर्य वैकुंठवासी बबनदास महाराज घाडगे त्यांच्या चरणी अर्पण गायक वृंदांच्या चरणी अर्पण टाळकरांच्या चरणी अर्पण सोपदार महाराजांच्या चरणी अर्पण विणेकरी बाबांच्या चरणी अर्पण श्रोतृवर्गाच्या चरणी अर्पण ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी अर्पण पांडुरंगाच्या चरणी अर्पण आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय